बघा मित्रांनो, एकदा गंमत झाली या पाठात मनुलीची गंमत आपण पाहत आहोत. बाईंनी नदीची कविता मुलांना शिकवली आणि नंतर मुलांना चित्र काढायला सांगितलं, नदीचं चित्र. परंतु मनुलीने कोणतंही चित्र न काढता बाईंजवळ जाऊन सांगितलं की बाई, मी चित्र काढलं आहे. बाई म्हणाल्या, बघूया. मनुलीने पुस्तकात ठेवलेलं पिंपळाचं पान बाईंना दाखवलं आणि म्हणाली की बाई, हे चित्र मी काढलंय. बाई म्हणाल्या, हे कसलं चित्र? मनुली म्हणाली, बाई तुम्ही सांगितलं ना की नदी कशी तयार होते, तर या पानावर मी तुम्हाला दाखवणार आहे की नदी कशी तयार होते. आणि मनुली सांगायला लागली की पानाची जी वरची बाजू म्हणजे नदीचा उगम आणि पुढे या पानाच्या शिरा त्यामधल्या शिरेला येऊन मिळतात आणि मग ओढे आणि ओढ जशी नदीला येऊन मिळतात तशी ती नदी पुढे पुढे जाते आणि मोठी होत जाते. अशाच पद्धतीने नदी मोठी होते आणि ती पुढे पुढे जाते. अशा पद्धतीने मनुलीने नदीची कल्पना पानावरून बाईंना सांगितली आणि नदी कशी तयार होते हे पण सांगितलं आणि सगळा वर्ग त्या मनालीकडे स्तब्ध होऊन पाहू लागला आणि बाईंनी मनालीला शाबासकी दिली.